अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये सिल्लोडमध्ये आंदोलन केलं जात आहे. सत्तारांच्या हुकुमशाही कारभाराविरोधात आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते. यावेळी काही संतप्त आंदोलकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दरम्यान सिल्लोडमधली ही दृश्य आपण बघू शकतोय. अब्दुल सत्तार यांच्याच सिल्लोडमध्ये त्यांच्याच विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि सत्तारांची हुकुमशाही कारभाराविरोधात हे आंदोलन असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. तर फक्त घोषणाबाजी केली जात नाही, या फटाक्याची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी आणि मोठमोठे फलक घेऊन या ठिकाणी महिला आणि त्याचबरोबर पुरुष सुद्धा आंदोलनामध्ये उतरल्याचं आपण बघू शकतोय. यावेळी काही संतप्त आंदोलकांनी प्रतिक्रिया दिल्यात, बघूया. तर या संतप्त आंदोलकांच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. दरम्यान ढोल वाजवून इथं आंदोलन केलं जात आहे, त्यामुळं यांचा जो राग आहे, आक्रमकता या आंदोलनाची आपण बघू शकतोय. मोठ्या संख्येनं महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये बॅनर आपल्याला दिसून येत आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये बॅनर आहेत. सिल्लोड जो त्यांचा मतदारसंघ आहे, त्याच ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये हा रोष आपण बघू शकतोय. सिल्लोडमधली ही दृश्य, मोठ्या संख्येनं हे सर्वजण आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये हे सर्वजण आंदोलन करताना दिसून येत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये फलक घेऊन हे सर्वजण आंदोलन करत आहेत आणि या ठिकाणी फक्त घोषणाबाजी केली जात नाही आहे, फलक दाखवले जात नाही आहे, तर आतषबाजी फटाक्यांची केली जाते आहे, ढोल वाजवले जातात. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनिल साबळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अनिल, काय सांगाल, एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघातील लोक करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येनं गर्दीसुद्धा या आंदोलकांची आहे, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि दुसरं म्हणजे या आंदोलनाचं स्वरूप कसं आहे? या ठिकाणी आंदोलन प्रखरपणाने सुरू आहेत आणि आंदोलक मोठ्या प्रमाणात चिडलेले आहेत. सिल्लोड तालुक्यातील जी प्रस्तावित जी जमीन आहे ती MIDC साठी देण्यात यावी, त्याचबरोबर जे काही हे आहे बघा, MIDC जी जमीन आहे आणि कृषी महाविद्यालयासाठी काही जमीन हस्तांतरित करण्याची हालचाली सुरू आहेत आणि महानगरपालिकेची जी हद्दवाढ आहे ती हद्दवाढ करण्यासाठी हे आंदोलन जोरात सुरू आहे. निश्चितच अनिल, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या आंदोलनाचे अपडेट आपण घेत राहूया. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.